आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज़, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 व 8 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटीपीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल। या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थापनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला। विधानभवन मुंबई येथे प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी 5 व 6 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत आरटीपीसीआर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या पूर्वतयारी संदर्भातील बैठकीस विधानसभा मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर साधना तायडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सभागृह तसेच विधानभवन इमारत येथे सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। सोमवार 7 सप्टेंबर 2020 पासून विधानभवन मुंबई येथे सुरू होणाऱ्या विधानमंडळाच्या अधिवेशनाकरिता उपस्थित राहणाऱ्या सन्माननीय सदस्यांची कोरोना विषाणू संसर्ग नसल्याबाबतचा अधिवेशनाच्या अगदी लगतपूर्वीचा अधिकृत प्रयोगशाळेचा अहवाल विधानमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक राहील असे 25 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे। सन्माननीय सदस्यांच्या वास्तव्याच्या नजीक असलेल्या अधिकृत प्रयोगशाळेचा 4 सप्टेंबर 2020 नंतर केलेला आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल विधानमंडळ सचिवालयात सादर करता येईल अथवा तशी सुविधा उपलब्ध होत नसल्यास विधानभवन मुंबई येथे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा वापर केला जाऊ शकतो। पीठासीन अधिकारी यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री तसेच मंत्री परिषदेतील सर्व मंत्री, राज्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि त्यांच्यासोबतचे स्वीय सहाय्यक यांना विधानभवन इमारतीत प्रवेश करण्यासाठी वरील प्रमाणे चाचणी केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील। मंत्रालयातील व विधानमंडळ सचिवालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील वरील प्रमाणे चाचणी अहवाल सादर केल्याशिवाय विधानमंडळ इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही। BS क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून BS क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।